एनएसएसचे विद्यार्थी मित्रांनो, ज्या महापुरुषाने संपूर्ण जगाला अहिंसेचे तत्व सांगितलेले आहे, या अहिंसेच्या तत्वाने संपूर्ण जगाला तारण्याची शक्ती दिलेली आहे, अशा या महान राष्ट्रपितांचा आज जन्मदिवस. तसे पाहिले तर महात्मा गांधी यांच्या संदर्भात संपूर्ण जगाला फार आतुरता असलेले एक व्यक्तिमत्व म्हणून संपूर्ण जगात प्रसिद्ध असणारं व्यक्तिमत्व म्हणून महात्मा गांधी यांचा नावलौकिक संपूर्ण जगालाच आहे. जगाला जर आज कशाने तारायचं असेल तर ते फक्त महात्मा गांधी यांच्या अहिंसा या तत्वामुळेच आपण तारू शकतो, एवढेच या प्रसंगी मी तुम्हाला सांगू इच्छितो. महात्मा गांधी यांची जडणघडण ही वैष्णव आणि जैन धर्माच्या तत्वानुसार झाल्याचं आपल्याला दिसून येते. मित्रांनो, बाल्यावस्थेतच त्यांच्यावर घरातूनच वैष्णव धर्माचा विचार त्यांच्या ऐकून त्यांना मिळालेला होता आणि वैष्णवजन या संपूर्ण जगाला ज्यांनी अहिंसेचं तत्व दिलेलं आहे ते अहिंसेचं तत्व बाल्यावस्थेतच महात्मा गांधीजींवर पडल्याचं आपल्याला तिथे दिसून येते आणि तिथूनच त्यांच्या व्यक्तिमत्वाची जी जडणघडण झालेली आहे ती जडणघडण संपूर्ण आयुष्यभर त्याच तत्वाचे पायी महात्मा गांधीजी राहिलेले आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात ब्रिटिश सत्तेविरुद्ध त्यांनी लढा उभा केलेला होता, मात्र हिंसेचा कधीच पुरस्कार त्यांनी आयुष्यामध्ये केलेला नाहीये. प्रत्यक्ष हिंसा तर सोडा, शाब्दिक हिंसा सुद्धा त्यांनी कधी केल्याचं आपल्याला दिसत नाहीये. मित्रांनो, एवढ्या तत्वाचे पालन करणारा एक व्यक्तिमत्व म्हणजेच महात्मा गांधी होय. परंतु महात्मा गांधींच्या संदर्भामध्ये अनेक जे काही नेते असतील, कोणी दुसरे व्यक्ती असतील, ते बऱ्याच वेळेस वाईट बोलण्याचं धाडस सुद्धा करतात. मित्रांनो, त्याच्या मागचं महत्वाचं कारण असं दिसते आपल्याला की त्यांच्या पाठीमागे एक विशिष्ट असा समाज नाहीये. प्रत्येक महापुरुषांच्या पाठीमागे एक विशिष्ट समाज जशा प्रमाणात आहे तशा प्रमाणात एक समाज त्यांच्या पाठीशी नाहीये. त्यांच्या पाठीशी फक्त आहेत त्या सरकारी भिंतीच्या आहेत, सरकारी जे कचेरी आहेत त्यांच्या भिंतीच फक्त त्यांच्या पाठीशी येतात. एक विशिष्ट समाज, जसं की छत्रपती शिवाजी महाराज घेतल्याच्या नंतर एक विशिष्ट समाज दिसतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घेतल्याच्या नंतर एक विशिष्ट समाज दिसतो, महात्मा फुले घेतल्याच्या नंतर एक विशिष्ट समाज दिसतो, लोकमान्य टिळक घेतल्याच्या नंतर विशिष्ट समाज राहतो. त्यांच्या विरुद्धात काही जरी बोललं तरी आंदोलन उभे केले जातात, मात्र अहिंसेचे पुरस्कर्ते असणाऱ्या महात्मा गांधींच्या मागे कोणीच नव्हतं, मात्र आजही त्या दिसत नाहीये. फक्त त्यांचं तत्व जे आहे त्या तत्वाने जगाला सुद्धा तारण्याचा सांगितलेला आहे. म्हणून 2 ऑक्टोबर 2007 मध्ये इनोने त्यांच्या तत्वाची दखल घेतलेली आहे आणि जागतिक अहिंसा दिवस म्हणून मान्यता मिळवलेली आहे, घोषित केलेला आहे. आज जागतिक अहिंसा दिवस सुद्धा आहे. 24 सप्टेंबर 1945 ला दुसरं महायुद्ध समाप्त झालं आणि संयुक्त राष्ट्रसंघाची स्थापना झालेली आहे, कारण जगाला शांततेची गरज होती. युरोपच्या धर्तीवर 2 महायुद्ध झालेले होती, या दोन्ही महायुद्धाने जगाला खाईमध्ये लोटलेलं होतं. असा मोठ्या प्रमाणात जो काही हिंसा झालेला होता या घटनेमुळे फार मोठ्या प्रमाणात रक्तपात झालेला होता, मात्र जगाला शांततेची गरज होती म्हणून संयुक्त राष्ट्रसंघाची स्थापना झालेली आहे. या संयुक्त राष्ट्रसंघाच्या एवढ्या मोठ्या कारकिर्दीमध्ये त्यांनी एक विचार केलेला आहे, जर आज जगाला तारायचं असेल तर अहिंसेनेच तारू शकतो, दुसरं कोणतंच तत्व आज आपण जगाला तारू शकत नाहीये. म्हणून 2007 ला महात्मा गांधी यांच्या अहिंसे तत्वाची जगाने दखल घेतलेली आहे आणि संपूर्ण जगाला जर तारायचं असेल तर फक्त अहिंसा याच तत्वाने आपण जगाला तारू शकतो. कारण देशादेशामध्ये युद्ध पेटलेले होते, शीतयुद्ध सुद्धा पेटले होतं, जेव्हा दुसरं महायुद्ध संपलेलं होतं त्यावेळेस 2 जागतिक महासत्ता उदयाला आलेल्या होत्या, एक म्हणजे अमेरिका आणि एक म्हणजे रशिया. यांच्या दोघांमध्ये वैचारिक द्वंद्व निर्माण झालेलं होतं. त्या द्वंद्वाच्या आधारे नुकतेच जे स्वतंत्र होणारे आफ्रिका खंड आणि आशिया खंडामध्ये नुकतेच स्वतंत्र होणारे देश आपापल्या दावणीला बांधण्याचं काम हे राष्ट्र करत होते आणि तिथूनच मोठ्या प्रमाणामध्ये शस्त्रास्त्राची निर्मिती होत होती, जे शस्त्रास्त्र जगाला डुबवण्याचं काम करत होते. त्यातून मानवाचा विकास होणार नव्हता, मानवाला शांतता मिळणार नव्हती. ती शांतता, सुख, शांती, समृद्धी जर मिळवायची असेल तर फक्त आणि फक्त अहिंसा या नीतीमुळे मिळू शकतं. दुसरं कोणत्याच गोष्टीने अहिंसा मिळू शकणार नव्हती, शांतता मिळू शकणार नव्हती. मित्रांनो, जिथे सत्य आहे तिथेच ईश्वर आहे,
तिथे ईश्वर आहे, तिथे सत्य आहे असं ठासून सांगण्याचं काम वेळोवेळी महात्मा गांधी आपल्या तत्वाच्या माध्यमातून करतात. त्या तत्वाला अहिंसा हे तत्व नाव ते देतात. आणि अहिंसा म्हणजे प्रेम आणि उदारतेची पराकाष्ठा, यामधून याचा संगम म्हणजेच अहिंसा होय. प्रत्यक्षात कोणती हिंसा न करता एवढंच नव्हे तर मानवाने शाब्दिक सुद्धा हिंसा करता कामा नये. तुमच्या मनामध्ये सुद्धा कोणाच्या मना व्यक्तीच्या प्रति द्वेष घृणा निर्माण होणार नाहीये एवढी अहिंसा तुम्ही जर पाळली तुमचं जीवन खरंच यशस्वी होईल, तुमच्या जीवनाला खरा आकार येईल, तुम्ही मानव म्हणून जगण्यास खऱ्या अर्थानं लायक ठरसाल. मात्र तेवढ्या पद्धतीची वृत्ती तुमच्या मनामध्ये निर्माण होणं ही गरजेची आहे. तुम्ही मनामध्ये सुद्धा कोणाचं वाईट चितू नका, इथपर्यंत अहिंसा तुम्ही पाळली पाहिजे. अशा पद्धतीचं आयुष्यभर या तत्वाचं पालन महात्मा गांधीजी करतात. महात्मा गांधीजीने भारतामध्ये ब्रिटिश सत्तेच्या विरोधात जे जे लढे उभे केलेले आहेत, जेव्हा जेव्हा या लढ्यामध्ये हिंसा झालेली आहे तेव्हा तेव्हा हे सर्व लढे थांबवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. 1 ऑगस्ट 1920 रोजी असहकार आंदोलन ज्यावेळी सुरू झालेलं आहे, मात्र 1922 ला उत्तर प्रदेश मधील चौराचौरी इथं हिंसक वातावरण निर्माण झालेलं होतं, म्हणून महात्मा गांधीजी असहकार आंदोलन मागे घेतात. याचा अर्थ हे होत नाहीये की ते दोन पावलं मागे आले किंवा त्यांनी ती गोष्ट सोडून दिलेली आहे, रणांगण सोडलेलं आहे असं नाही. मित्रांनो, त्यांचं म्हणणं असं होतं की असहकार चळवळीचं थांबवणं म्हणजे आपल्याच मानवाचा, आपल्याच जनतेचा जे काही दुःख पोहोचत आहे, आपल्या लोकांना दुःख पोहोचत आहे, त्याला कुठेतरी विराम देणे हा त्याचा अर्थ आहे. म्हणून कारण त्यांनी तिथली एक पोलीस चौकी जाळून टाकलेली होती, ज्याच्यामध्ये जवळजवळ 22 पोलीस अधिकारी मरण पावलेले होते, एवढ्या मोठ्या प्रमाणात हिंसा तिथं घडलेली होती. अशी हिंसा महात्मा गांधीजींना नकोय. हिंसा करून जर स्वातंत्र्य मिळत असेल, हिंसा करून जर स्वातंत्र्याची फळं चाखायला मिळत असतील, तर असे फळं आम्हाला नकोय. अशा पद्धतीचं तत्वज्ञान वेळोवेळी महात्मा गांधी सांगत असतात. महात्मा गांधींनी निश्चय भारतातच आंदोलन केली असं नाहीये, अहिंसेच्या मार्गाने आंदोलन केलेले. तर ब्रिटिश सरकारला सोडो की पळो करून सोडण्याची ताकद या अहिंसावादी आणि सत्यवादी तत्वात असल्यामुळे भारतातून फार मोठ्या प्रमाणामध्ये ही आंदोलनं प्रत्येक क्षेत्रातून उभी राहण्याची ताकद महात्मा गांधींनी निर्माण केलेली होती. आणि तिथे अहिंसा मार्गाने आंदोलन असल्याने ब्रिटिशांना भारतीयांवर कठोर काही कारवाई करणं सुद्धा शक्य नव्हतं. कारण महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखाली जेवढे जेवढे आंदोलनं झालेली आहेत ब्रिटिश सरकारच्या विरोधात, ती पूर्ण शांततेच्या मार्गाने होती, अहिंसेच्या तत्वावर आधारलेली होती, बहिष्काराच्या आधारावर आधारलेली होती. सकारात्मक कार्याची चौकट निर्माण करून ही सर्व आंदोलनं त्यांनी उभारलेली होती. म्हणून तळागाळातील प्रत्येक जनतेचा सहभाग या आंदोलनामध्ये त्यांना मिळालेला होता. म्हणून असं जनतेभिमुख नेतृत्व म्हणून त्या काळातच निश्चित भारतात नव्हे तर संपूर्ण जगामध्ये एक नेतृत्व उदयाला आलेलं होतं, ते म्हणजे महात्मा गांधी होते. जगामध्ये त्यांना म्हणजे ब्रिटिश अधिकारी त्यांना ज्यावेळेस भेटायला जायचं होतं त्यावेळेस त्यांना त्यांच्याकडे त्यांनी कपडे सोडून सुद्धा दिले होते. भारताचा ज्यावेळेस त्यांनी दौरा केलेला आहे, गोपालकृष्ण गोखले हे महात्मा गांधीजींचे राजकीय गुरु होते. आणि ज्यावेळेस राजकीय गुरुने त्यांना सांगितलेलं की तुम्हाला राजकारणामध्ये प्रवेश करायचा असेल तर अगोदर तुम्ही ग्रामीण भारत काय आहे हे समजून घेतलं पाहिजे. म्हणून महात्मा गांधी तिथे संपूर्ण खेड्यापाड्यात जाऊन एक दौरा करतात. आणि खेड्याचा दौरा केल्यानंतर महात्मा गांधी तिथे सांगतात की खेड्याकडे चला. खेड्याकडे चला याचा अर्थ हा होत नाही की तुम्ही शहरी संस्कृती सोडून द्या आणि खेड्यामध्ये चला, हा नाही. त्यांचे असं म्हणणं होतं जर खेडी स्वयंपूर्ण झाली, खेड्यामध्ये सर्व सुविधा उपलब्ध झाल्या, तर निश्चितच कारण निश्चितच खेडे ही स्वयंपूर्ण होतील व विकासाच्या दिशेने पावले टाकतील. कारण भारत हा कृषी प्रधान देश आहे, जवळपास त्या काळात तरी 80 ते 90% जनता ही ग्रामीण भागामध्ये राहत होती आणि कृषीवर त्याचा उपजीविका भागवत होती. या कृषीवर जर अशा पद्धतीचं गंडांतर येत असेल म्हणून तुम्ही ग्रामीण भागाचा विकास करणं गरजेचं आहे. जर ग्रामीण भागाचा विकास झाला तर तुमची कृषी टिकेल, शेती टिकेल, आणि शेती टिकलं तर हजारो कुटुंब त्याच्यामुळे जगतील, तारतील. मात्र ह्या गोष्टी करण्यासाठी तुम्हाला काही तत्वांचं पालन सुद्धा करणं गरजेचं आहे. अहिंसा होता कमाने, सत्याचा पुरस्कार तुम्ही सदैव केला पाहिजे. तर